विद्महे वक्रचोदयात्। ॐ मेकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि। ॐ मेकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि। ॐ मेकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि दयात्। ॐ मेकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि धीमहि। तन्नो दन्ती प्रचोदयात्। वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात् ते प्रचोदयात्। Thank you.
Thank you.
बेस। हरि जय जय राम कृष्णा, केशवजी दाणे।
विश्ववासी बहाने नाम्या पाशे केशव तुझे Keshava.
जरा वाजवा भजन करा थोडस Yeah.
माऊली महावैष्णव संत श्रेष्ठ पंढरी रायाचे प्रेम भंडारी नामदेव महाराज यांचा हा अभंग आहे. हे सर्व श्रुत आहे. भाग असा आहे, दोन दिवसातच नामदेव महाराजांची पुण्यस्मरणाचा दिवस आहे. तेव्हा ओघानी आज एकादशी आहे. जिकडे तिकडे नामदेव महाराजांच्या पुण्यस्मरणाचे उत्सव चालू आहेत. तेव्हा मलाही वाटलं आजची एकादशी नामदेव महाराजांच्या चरणी त्यांचा अभंग आणि त्यांचं कीर्तन करून समर्पित करा. ज्ञानेश्वर महाराज होऊन गेले, नाथ होऊन गेले, तुकाराम महाराज होऊन गेले, निळोबाराय होऊन गेले, मुक्ताई होऊन गेली, सुपान काका होऊन गेले, एक एकाहुनी बळी रे असे संत वारकरी संप्रदायाच्या परंपरेमध्ये होऊन गेले. पण एकमेव संत असा आहे की ज्याला ज्ञानेश्वर महाराजांनी गौरवाने म्हटलं, पंढरी रायाचा तू प्रेम भांडारी. काय विशेष आहे बघा, बरं का? आपल्या जीवनामध्ये जेवढी माणसं येतात तेवढे प्रेमाचं भांडार असतात असं नव्हे. काही नात्यांनी येतात, काही पैशांनी येतात, काही व्यवहारांनी येतात, काही जातीतून येतात, काही समाजकार्यातून येतात, पण एखादाच असा असतो की ज्याचं आपल्यावर प्रेम असतं. आणि आपलं प्रेम असतं का नसतं याचा तो विचार करत नाही, तरीही तो करतो तेच प्रेम. माझं बोलणं समजतंय का? काय म्हटलं मी? हां, तो प्रेम करतो म्हणून मी प्रेम करतो? नाही नाही नाही, त्यांनी करू दे नाही तर न करू दे. तो माझ्याशिवाय जगत असेल पण मी त्याच्याशिवाय जगू शकणार नाही. माझं बोलणं कळलं काय? तो माझ्याशिवाय जगेल, जगावं, मी त्याला आडकाठी करणार नाही पण मी त्याच्याशिवाय जगू शकत नाही. तसं लक्षात ठेवा, पंढरी रायाच्या प्रेमाचं भांडार नामदेव महाराज. तात्विक अर्थ सांगतो, नाम हेच देवाचं भांडार आहे. नामदेव किती गोड शब्द आहे. या संप्रदायामध्ये दोन शब्द आले, ज्ञान देव, नाम देव, दोन्ही देव. असं नाही की ज्ञान श्रेष्ठ म्हणून ते देव आहे आणि नाम नाही नाही नाही, ज्ञानही देव नामही देव. हे ज्याला कळलं त्यालाच वारकरी संत परंपरा आणि वारकरी संप्रदाय कळला. काही लोक ज्ञानावर थांबतात, काही नामात थांबतात, पण ज्ञान आणि नाम या दोन्हीचं एकीकरण म्हणून वारकरी संप्रदायामध्ये झेंडा नाही, पताका आहे. पक्षाचा झेंडा असतो तो कधी चौकोनी असतो, कधी त्रिकोणी असतो, जसं ज्याचं असेल तसं असतं. पण वारकऱ्याच्या खांद्यावर जी असते ती पताक असते आणि पताकीला दोन टोकं असतात, एक टोक ज्ञानाचं आणि दुसरं टोक नामाचं. आणि ही दोन्ही टोकं भक्तीच्या दांड्याला जोडलेली असतात. भक्तियुक्त ज्ञान, प्रेमयुक्त नाम, बरं का? ज्ञान आहे पण ते दुसरं ज्ञान नाही तर प्रेमामध्ये बुडवलेलं आहे, बरं का? लक्षात ठेवा, नुसतं प्रेम कृत्रिम नव्हे. कृत्रिम प्रेम 50 रुपये तिकीट काढून बघता येतं, त्याच्यामध्ये ॲक्शन फार, पण अंतःकरणातला एक ठोकासुद्धा हलत नाही, कारण ते ॲक्शन भरलेलं पिक्चर आहे. त्या दोघात फक्त ॲक्शन असते, आमच्याकडे उगेचच रिॲक्शन असते. असं बोलणं कळ, त्या दोघात नुसती ॲक्शन असते. आम्ही बघणारे उगेचच रडतो म्हणतो, काय प्रेम, अरे कशाचं प्रेम? 1 कोटी करता केलेलं प्रेम, 50 लाखा करता केलेलं प्रेम, तिथलं प्रेम बघून म्हणतात ओ हो हो हो, काय लव सीन्स आहेत.
आणि घरी आल्यानंतर बायकोला मारक्या बैलासारखा करतोय. बोलणं अरे पडद्यावरच प्रेमाची व्याख्या करतो सण, घरी असं शिंग उपसून का? नाहीतर ती मारक्या म्हशीसारखी करते, कारण दोघही मिळून जातात बघायला. तोही म्हणतो, ती म्हणते काय हो, ते म्हणले गप्प बसा, बघू द्या नीट. निदान आपल्याला करता येत नाही तरी निदान कृत्रिम पडद्यावरचं तरी बघू द्या. माझं म्हणणं कळलं का? तसं प्रेमाबद्दल खूप बोलता येतं, प्रेम पडद्यावर बघता येतं, पण प्रेम हा हृदयातला पाझर आहे हे जेव्हा कळेल तेव्हा प्रेम, एक सांगू का, प्रेम कळतं पण काय आहे सांगता येत नाही. नारदांना विचारलं की प्रेम काय, नारद आपल्या भक्तिसूत्रामध्ये म्हणाले अनिर्वचनीय प्रेम स्वरूपात मुखास्वादनवत, अनिर्वचनीय प्रेम स्वरूपा, अनिर्वचनीय म्हणजे कळलं का, दाखवतो तुम्हाला करून. एका मुख्याला सुंदर साजूक तुपातली केशर मिश्रित अशी जिलेबी घातली तोंडात, मुका होता तो, त्याच्या तोंडात जिलेबी घातली आणि त्याला विचारलं काय हो भाऊ कसं का? कळलं का? मुका स्वाद नवत, मुक्याला स्वाद कळतो पण कशी झाली हे सांगता येत नाही, तसं प्रेम आहे मुका स्वाद नवत. तो अनुभवाचा विषय आहे. सामान्य प्रेम हा जर अनुभवाचा विषय आहे तर आध्यात्मिक प्रतीतीतून प्रभू जो जीवावर प्रेम करतो त्या प्रेमाचा सुद्धा अनुभवच घेतला पाहिजे. आणि म्हणून फार मोठं ज्ञानियांचा राजा ही ज्ञानोबा रायाला उपमा आहे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हाइसे, हे बरोबर आहे, पण त्याच ज्ञानोबा रायानी नामदेव महाराजांना म्हणाले नामया पंढरी रायाचा तू प्रेम भंडारी. काय अलौकिक आहे नाही का? म्हणून मला असं वाटलं आता आलीये पुण्यतिथी सांगावं. नाम जर कळलं नाही तर वारकरी संप्रदाय कळला नाही. मी कैक वेळा सांगितलंय की ज्ञान आहे, ज्ञानाने डोळे दिपून जातात आणि नाम गायल्यानंतर जीव तृप्त होऊन जातो. महाराज म्हणाले तुकानाचे गाये गाणी यात विरोनी जाये, गाणी आत विरोनी जाये, गाणी आत विरोनी जाये, आ तुकानाचे गाये गाणी आत विरोनी जाये, आय तुकानाचे गाये काय होत, देव रूपाने प्रगट झालेलं नाम होत. सिद्धांत असा आहे नाम नामीचा भेद आहे, नामामध्ये नामीचा प्रादुर्भाव आहे, इतकं नाम श्रेष्ठ आहे बर का. हे कळण्याकरता ज्ञान लागतं म्हणून ज्ञान श्रेष्ठ. एक लक्षात घ्या, सर्व साधनामध्ये श्रेष्ठ साधन नाम आहे, हे ज्ञान आहे. ज्ञानाशिवाय कळत नाही की सर्वश्रेष्ठ काय आहे, सर्वश्रेष्ठ नाम आहे हे कळणं हे ज्ञान आहे. पण ते ज्ञान नामाशिवाय प्रकट होत नाही, हे नाम आहे. म्हणून ज्ञान आणि नाम
हे दोन आमच्या पताकीचे टोक आहेत. नुसतं ज्ञान असेल तर जमत नाही, नुसतं नाम असेल तरी जमत नाही. एक लक्षात ठेवा, संसार करण्याकरता नवऱ्याजवळ ज्ञान लागतं, ज्ञानाशिवाय पैसा मिळत नाही, नोकरी धंदा करावा लागतो. अगदी व्यवहार सांगतो, ज्ञान असेल तर दोन पैसे कमवून येईल, पण नुसतं पैसे कमवले आणि बायकोकडे बघायला फुरसत नसेल तर तोही संसार व्यर्थ आहे. नाही तर बोलणं समजलं का? ज्ञानही पाहिजे आणि प्रेमही. ओ, बायकोला म्हणाला तुला काही कमी केले का मी? न विचारता हिशोब तुला 10,000 रुपये महिना देतो. ते म्हणले 10,000 रुपये महिना देता पण महिन्यातून 10 शब्द तरी बोलता का? असे इथे भरपूर आहेत म्हणून बोललो. माझं बोलणं कळलं का? तसं ज्ञानाने पैसा मिळतो हे सत्य आहे, तुम्ही मला देता हे सत्य आहे, पण त्याच्यापेक्षा दोन प्रेमाचे शब्द असतील. तसं ज्ञानही पाहिजे आणि प्रेमही पाहिजे, तेव्हा जीवन चालतं आणि तेव्हा परमार्थ होतो. आणि म्हणून ही उपमा एरागाबाळाने दिली नाही, भाबडेपणाने दिली गेली नाही, तर ज्ञानियांचा राजा म्हणतात पंढरी रायाचा तू प्रेम भांडारी. नामया, तू पांडुरंगाच्या प्रेमाचं भांडार आहेस. असंच ज्ञानेश्वर महाराज पंढरपूरला आले आणि पंढरपूरला आल्यानंतर पांडुरंगाचं दर्शन घेतलं, चरणावर लुटांगण घेतलं. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती आणि रत्न किळ फाकती प्रभा अगणित लावण्य तेज पुंजाळती नवर्णवे ते तिची शोभा कानडा हा विठ्ठलू कर्नाटकू येणे मज लावी यलावे दू. ही सांप्रदायिक चाल आहे बरं का? ही माझ्या घरामध्ये 100 वर्ष चाल म्हटली जाते, म्हणून लक्षात घ्या मी काय म्हटलं ते. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, झळकती रत्न किळ फाकती प्रभा अगणित लावण्य तेज पुंजाळती नवर्णवे तेथीची शोभा कानड हा विठ्ठलू कर्नाटकू येणे मज लावी लावे दू. आणि त्या वेधाने जेव्हा पंढरपूरला आले, पांडुरंगाला भेटायला गेले माऊली आणि गाभाऱ्यात नामदेव महाराजांचं भजन चालू होत. पांडुरंगे पांडुरंगे